चषक 2023 पर्व क्रमांक पहिलं वर्तमान सामना आपण बघूया। एका बाजूला श्री इलेवन साक्री तर वेतळणा स्पोर्ट्स आचरेवाडी विपक्ष त्यांच्या पाहायला मिळतील आपल्याला। टॉस जिंकला वेतळणा स्पोर्ट्स आचरेवाडी टीमने आणि त्यांनी मात्र घेतलाय फिल्डिंग करण्याचा निर्णय। राव आणि संतोष हे विस्फोटक फलंदाज ज्यांनी गेल्या मॅच मध्ये नाबाद 50 प्लस धावसंख्येची भागीदारी पार्टनरशिप केली होती ते दोन्ही बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये राव आणि संतोष आपल्याला पाहायला मिळतात। बॉलिंग साठी आलाय पहिल्या षटकामध्ये महेश। चला स्पीड अप करा मॅचला, 3 ओव्हरची मॅच आहे। आमचे संजय पांचाल सर पुन्हा एकदा आपण पाहतोय मैदानाच्या ताबा घेताना पाहायला मिळतील आणि त्यांना साथ देतात आमचे स्कोरलेक पंचांची भूमिका साकारत असताना मिश्र निवास मॅन फ्रॉम आचरेवाडी। यानंतरची मॅच एलसीसी बावनवाडी विरुद्ध मॅक्स स्पोर्ट्स घोगाव याच्यामध्ये असणार आहे। दोन्ही टीम्स इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी आपल्याला उपस्थित राहायचंय। पहिला बॉल ओ बॅकफुटला जात असताना खूप चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला, आउटची संधी आहे। ओ फेकी फेकी थ्रो 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 चुकीचा होतोय, अचूक थ्रो होणं गरजेचं होतं, एक संधी निर्माण झाली होती। लॉफ्टेड ड्राइव्ह पाहायला मिळाला, मात्र जबरदस्त एफर्ट आपल्याला पाहायला मिळालं पंकजच्या माध्यमातून। मिसफील्ड देखील होताना पाहायला मिळते, रन मिळतील 2, एकूण धावसंख्या 3 वर जाऊन पोहोचते। आमच्या सोबत मिस्टर विक्रम जोडले गेलेत ऍज अ ऑफिशियल स्कोरर। आपण जर पाहिलं तर योगेश आहेत, माफ करा, श्री स्वामी समर्थ 11 लोटळेवाडी मिस्टर 360। फुल टॉस बॉल, परफेक्ट मिडल केलं या बॉलला आणि डिस्पॅच देखील केलंय स्क्वेअर लेगच्या दिशेने आणि बॉल गेलाय 1 बाउन्स करत आउट ऑफ द पार्क चौकार। चांगलं एक्झिक्युशन इथे पाहायला मिळालं श्री इलेवन साक्री टीमचे बॅटर संतोष यांच्या माध्यमातून। एकूण धावसंख्या पुढे सरकते 7 वर। जबरदस्त टायमिंग, फुलर लेंथचे बॉल तुम्ही टाकाल, 7 धावा 7। पहिल्या बॉलवर सिंगल, त्यानंतर दुहेरी धाव आणि त्यानंतर चौका। बिनबाद 7 श्री 11 साक्री बॅटिंग करते। राऊंड द विकेट हा बॉल हाताळत होते गोलंदाज आपण पाहिलं तर महेश, मात्र बॅट बॉलचा तिळ मात्र संबंध आला नाहीये, बॉल गेला विकेट किपरच्या हातामध्ये। डॉट बॉल बिंदी गेंद आपल्याला पाहायला मिळते, अजूनही 2 बॉल शेष या ओव्हर मधले। चला मॅच बॉल आलेला आहे, फुल टॉस बॉल होता, समोरच्या दिशेने फटका खेळलाय, पॉवर प्लेचा चांगला वापर करायचा आहे। लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक वेगाने आलाय, काऊ कॉर्नरचं क्षेत्र पार करत, मात्र इथे रन मिळतील 2
आणि दोन रन वाचवलेत फिल्डरने. धावसंख्या 9, 5 बॉलच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळते अंतिमचा बॉल. पॉवर प्लेचा 3 षटकांची लढत आपण पाहताय. दोन्ही संघ एक एक सामना जिंकलाय. इथे जर विजय झाले तर मात्र क्वार्टर फायनलचं तिकीट हे नक्की आपल्याला पाहायला मिळेल. पक्क करतील ते. हाफ ट्रॅकर बॉल उडवलाय ऑन साइडला आणि क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पहिला धक्का साखरी टीमला. पार्टनरशिप जी की अनब्रेकेबल होती गेल्या मॅच पासून ती ते ब्रेक झालीय. फलंदाज बादुल चंद्रकांत संतोष 9 रनांची 9 या धाव संख्येवर संतोष यांची खेळी समाप्त. चेतन आलाय आता तिसऱ्या क्रमांकावर. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. एक गडी बाद 9 अशी धाव संख्या. बॉलिंग ट्रॅकवर सतीश आस्त्रे आपल्याला पाहायला मिळतील. या स्पर्धेच्या मुख्य आयोजकांपैकी एक आपण पाहतोय. वेतळणा स्पोर्ट्स आचरेवारी टीमचे कॅप्टन, टेनिस बॉल डॉट इनचे सीईओ. गतवर्षी अनेक ऑप्शन मध्ये आपण पाहिलं तर टेनिस बॉल डॉट इनची भूमिका ही अतिशय महत्वाची राहिली होती. अक्षयजी आपण पाहिलं असेल इथे हाफ ट्रॅकर बॉल होता मात्र दिशावर सांगतायत व्हेरी व्हेरी आउटसाइड द ऑफ स्टंप. वन मोर ऍडेड इन द एक्स्ट्राज, वन मोर ऍडेड इन द टोटल. टोटल मूव्स टू 10 विथ द लॉस ऑफ 1 विकेट. एक गडी बाद 10 अशी धाव संख्या श्री 11 साखरी. पुन्हा एकदा आपण पाहतोय उष्णता आता वाढते. काही ढगाळ वातावरण होतं काही वेळापूर्वी, आता लख प्रकाश पुन्हा एकदा. ओ हाफ वॉली हाफ ट्रॅकर बॉल. या बॉलवर केलाय घना घाती प्रहार. बॉल गेलाय सी मा रेषा पार मिड विकेटला. आलाय षटकार. धाव संख्या 16. रावच्या बॅट मध्ये आलाय राव राव राव. आता रावला आवरायचं कसं हा प्रश्न पडलाय वेतळणा स्पोर्ट्स आचरेवाडी या टीम समोर. राव कडे काय आहे जबरदस्त कॅलिबर, त्याच्याकडे आहे जबरदस्त शॉर्ट सिलेक्शन, त्याच्याकडे आहे जबरदस्त पॉवर. आणि असा राव त्याने दिलाय आता त्याच्या मिशनवर ताव. धाव संख्या 16. ओ बॅकफुटला जात असताना अपरकट. बॉल मागे चाललाय डीप कव्हरच्या दिशेने. फिल्डर येतोय. अचूक एंडला फेकी केली होती मात्र अजून थोडी ताकदीनं होणं गरजेचं होतं. 2 रन मात्र पूर्ण होत आहेत. धावसंख्या 2 ने पुढे सरकते 18. राव यांच्या बद्दल आपण जर बोलायचं झालं तर अगदी छोटासा बांधा, अगदी कमी उंची मात्र जास्त कीर्ती, छोट्या उंचीचे मोठ्या कीर्तीचे असे राव. बघा ओव्हर पिच बॉलला लॉफ्ट केले ऑन साइडला लॉफ्टेड ड्राईव्ह. बॉल नक्कीच चाललाय वन बाउन्स केला. चित्ररक्षक आहे. हो काय फेक ही पाहायला मिळते. पंकज काटक शरीर स्वस्त शरीर. धावसंख्या 2 ने पुढे सरकली 20 24-1. अजूनही आपण पाहतोय 3 बॉलचा खेळ शेष. यस 20 विथ द लॉस ऑफ 1 विकेट. पुन्हा खोलवर टपायचा बॉल खोदून काढलाय. शॉर्ट एक्स कव्हरला. फिल्डिंग चांगली होते आणि इथे जणू राव दमलेत की काय. राव असं करून चालणार नाही तुमच्या टीमसाठी. मात्र उष्णता जास्त आहे. क्रिस त्यांनी सोडली आणि पोहोचू शकले नाहीयेत. 11 रनची खेळी करून बाद होत आहेत ते म्हणजे राव. 20 या धावसंख्येवर लागला दुसरा धक्का. अरुण आलेत नवीन बॅटर. ते असतील नॉ स्ट्राईकवर. फुलटॉस बॉल होता. मिस टाइम झाला हाई स्ट्रोक. ओ क्षेत्ररक्षक पोहोचता नाहीये. वन बाउन्स त्याने कलेक्ट करण्यावर पसंती दर्शवली आणि इथे 2 रन प्राप्त करतोय तो म्हणजे चेतन. धावसंख्या झाली 22 आणि शेवटचा बॉल इथे शिल्लक. वन बॉल टू गो.
22-2 सध्याची स्थिती. श्री इलेवन साक्री ज्यांनी गेल्या मॅच मध्ये उभारलं होतं 52 धावांचं एक भलं मोठं आव्हान. पुन्हा फुल टॉस बॉल होता, चांगली फिल्डिंग इथे पाहायला मिळते शॉर्ट कव्हरच्या आणि पॉइंटच्या दरम्यान. रन मिळेल एक. शेवटच्या बॉलवर सिंगल काढून स्ट्राइक स्वतःकडे ठेवतोय तो म्हणजे आपण पाहिलं तर चेतन. धावसंख्या 23-2 श्री इलेवन साक्री. चला हा दुसरा कॉल, एलसीसी 52 विरुद्ध मॅक्स स्पोर्ट्स गोगाव. इनिंग ब्रेक मध्ये असेल आपला टॉस. टॉस का बॉस, हु विल बी द बॉस? खुलवा टप्प्याचा बॉल आपण पाहतोय. नाही का, आम्ही कसं फक्त अनाऊन्स करतो 2-3 वेळा जेणेकरून कॅप्टन तयार होतील इनिंग ब्रेक मध्ये, त्या अनुषंगाने आम्ही 2-3 कॉल करत असतो. 24 धावा धाव फलकावर आहेत, 24. इथे नो बॉल, बीमर पंचांनी सांगितलंय. 1 बाउन्स वॉरिंग देखील दिली जाते, 1 फॉर द ओव्हर. आणि पुढचा बॉल असेल फ्री हिट. धाव संख्या 1 ने पुढे सरकली 25 वर 25. 25-2 श्री इलेवन साक्री. इथे स्वीप करायचं होता, पॅडल स्वीप. बॅट बॉलचा पुन्हा एकदा कोणताही संबंध नाही, डॉट बॉल. चांगला कमबॅक करून देतोय आपण पाहिलं तर समीर तिसऱ्या षटकामध्ये. फ्री हिटचा बॉल होता आणि रन दिली नाही त्या बॉलवर, हे विशेष आहे. पुन्हा अगदी ओव्हरपिच बॉल, याला मात्र समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलंय ऑन साइडला. लॉंग ऑनला चांगली फिल्डिंग, मात्र थ्रो देखील चांगला होता, गॅदर नाही झाला विकेट किपर कडनं. धावसंख्या 2 ने पुढे सरकते 27-27. अंतिमचे 3 बॉल अजूनही बाकी आहेत. पुढे सरसावर सेप आउट होऊन फटका खेळलाय. आपण पाहतोय बुडानला हलकीशी फंबलिंग, पुन्हा एक सिंगल मिळते. धावसंख्या 28 अरुणला मिळाली आहे सिंगल. आता स्ट्राइक वर असेल तो म्हणजे चेतन. आणि शेवटचे 2 बॉल शिल्लक. शेवटच्या क्षणी लेटकट करण्याचा प्रयत्न, मात्र व्हेरी आउटसाइड द ऑफ वन्स अगेन, इट्स वाईट बॉल. धावसंख्या 29. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. पहिल्या इनिंग चा खेळ इथे साकारला जातोय, पूर्वार्ध इथे सुरू आहे. आयोजक स्वतः वेताळणा स्पोर्ट्स आचरेवाडी विपक्ष श्री इलेवन साक्री. व्हाईट बॉल वन्स अगेन एक्स्ट्रा. धावसंख्या 30. चेंडू हातात न स्किट होतोय की काय समीरच्या, असं चित्र पाहायला मिळतंय या ओव्हर मध्ये. ओ हाफ ट्रॅकर बॉल इथे पुल करण्याचा प्रयत्न, बॉल गेला डिक्लेअर मध्ये आणि एकच रन मिळेल पंच आम्हाला सांगतायत. धावसंख्या 31 आणि आता शेवटचा चेंडू या ठिकाणी शिल्लक. सहज शेवटचा बॉल बाकी. ओ क्लीन बॉल, लेग स्टंप उद्ध्वस्त केलाय. आजच्या दिवसामध्ये अक्षयजी मला वाटतं दुसरी विकेट आहे अशाच पद्धतीने गेली आहे. नाही आता तर मोठा खूप मोठा दरोडा पडला, अक्कल लुटून गेलं. लक्ष आपल्याला पाहायला मिळते धाव फलकावर असेल ते म्हणजे 32 धावसंख्येचे 31 झाले. आणि करूया आपण टॉस आता. अशोकजी आचरे यांच्या शुभ हस्ते आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये, जिथे दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्या सोबत जोडले जातील. एलसीसी 52 विरुद्ध मॅक्स स्पोर्ट्स गोगाव.
चला कैप्टन या अपन आमचे मान्यवर देखील आपल्या सोबत जॉइंट होतील। आमच्या टॉस का बॉस मध्ये हा टॉस केला जाईल। चला तोपर्यंत साकरी तुम्ही फिल्डिंग लावून घ्या। तो टॉस इथे आपण पाहतोय संपन्न केला जातोय आणि एक क्षणचित्र आम्ही नक्कीच कॅमेरा मध्ये कैद करण्याचा प्रयत्न करतोय। तो टॉस इथे झालेला आहे आणि काय कोण जिंकले टॉस आमच्यापर्यंत येऊ द्या। वेस वामनवाडी बामनवाड़ी एलसीसी बामनवाड़ी ने टॉस जिंकला। निर्णय त्यांचा काय असणार आहे बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला। चला मॅचला इथे सुरुवात होते दुसऱ्या इनिंगला। लक्ष आहे 32 धाव संख्या। 32 इज द टार्गेट इन द अपकमिंग 18 डिलिव्हरीज। तुषार अँड अजय आर द ओपनिंग बॅट्समन अँड मोहन ऑन टू द बॉलिंग मार्क विल बी हॅन्डिंग फर्स्ट ओव्हर ऑफ द दिस पॉवर प्ले। चला स्पीडअप करा मॅचला थोडस मोहन जी आणि तुषार आणि अजय जी। 18 चेंडू आणि 32 धाव संख्येची आवश्यकता आहे। जिंकणारा संघ जाईल सेमीफायनल मध्ये। सेमीफायनलचं तिकीट या ठिकाणी जिंकणारा संघाचं होईल पक्क। पहिलाच बॉल ओव्हरपिच होता उडवलाय ऑन साइडला स्क्वेअर लेगच्या दिशेने। फिल्डर आहे तिथे आणि रन मिळेल फक्त एकच। एक रन ने फक्त स्ट्राइक रूटेड होते। यावेळेस बघा समोरच्या दिशेने खेळून काढलाय वन बाउंस करत मात्र बॉल जातोय नक्कीच आणि आलाय चौकार। पाच धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात दोन चेंडूच्या समाप्तीनंतर। खूप चांगला स्ट्रोक इथे पाहायला मिळाला। तो म्हणजे बॅट्समन अजयच्या बॅटमधनं आल्या आल्या त्याने या ठिकाणी चौकाराने सुरुवात केली। त्याचं स्वतःचं अकाउंट ओपन केलं। टीमच्या धावसंख्येमध्ये भर टाकली। स्वतः आयोजक असलेला संघ आहे वेतळणास पुढे आशीर्वाद नक्कीच दमशाक झाली आहे गेल्या काही दिवसांपासून। हे आयोजन करता करता शरीर थकलंय मात्र क्रिकेटची ऊर्जा पुन्हा एक जिवंतपणा आणते प्रत्येकाच्या शरीरात।
चांगला बॉल अगदी विकेट कीपरचा वेध घेणारा, कुठलाही संपर्क नाही पाहायला मिळाला. वेग पण या चेंडू मध्ये खूप जास्त होता आपण जर पाहिलं तर. पाच धावा धावफलकावर. याही वेळेस बघा पुन्हा ऍक्शन रिप्ले, इथेही कोणताही संपर्क नाही. लगातार तो दुसरा डॉट बॉल. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल होता आणि या बॉलला पाठवले मिडविकेटच्या दिशेने. नो बॉल, पंचाने सांगितलं इट्स अ बीमर अबोव द वेस्ट हाइट. अँड एकूण पाच धावा इथे मात्र प्राप्त होत आहेत. धावसंख्या या पाच ने पुढे सरकेल 10 वर. चार चेंडू 10 धावा धावफलकावर. आता फ्री हिटच्या बॉलर बघूया कशा पद्धतीने फायदा उचलेल. तो म्हणजे स्ट्राइकवर असलेला फलंदाज अजय. दोन चौकार त्याच्या बॅटमधनं आलेले आहेत ऑलरेडी. चार बॉलचा खेळ झालाय. 10 धावा धावफलकावर आहेत. लक्ष जर आपण पाहिलं तर 32 आहे. अजूनही 22 धावांची गरज इथे पाहायला मिळते आपल्याला. फ्रीहिटचा बॉल खूप चांगल्या पद्धतीने हाताळलाय आपण जर पाहिलं तर गोलंदाजाने अर्थात मोहनने, आणि रन दिले नाही कोणती या बॉलवर. एक बॉल बाकी आहे. येस डेफिनेटली आमचं पंचांचं पंच आमचे खूप हुशार आहेत. अचूक त्यांची काउंटिंग आहे, अचूक त्यांचं लक्ष आहे. ओ बॅकफुट पंच. वाडिश लॉंग ऑफच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होतोय आणि या ओव्हर मधला दमदार तिसरा चौकार मोहनच्या विरुद्ध खेचत असताना पाहायला मिळाला अजय. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या 14, लक्ष 32 धावसंख्येच आहे. आता 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी आवश्यकता आहे. आपण समीकरण पाहूया. 18 धावसंख्येच, 12 बॉल 18. चला थोडं फास्ट खेळा, वेळ जास्त घेऊ नका प्लीज. बॉलिंग ट्रॅकवर आलाय चेतन. ही पार्टनरशिप खूप चांगल्या पद्धतीने रंगताना पाहायला मिळाली आपल्याला तुषार आणि अजयची. जिथे अजयने मात्र आक्रमक पवित्रा धारण केलं. 12 बॉल आता 18 करायचे, 14 झाल्यात. टार्गेट आहे 32 आणि आता स्ट्राईकवर असेल तो म्हणजे तुषार. चला श्री 11 साखरे आपण जास्त वेळ खर्च करताय. बारा चेंडू 18 धावसंख्येची आवश्यकता आहे. पहिलाच बॉल बॅट स्विंग पहा, अगदी सुमधुर आवाज कानाला तृप्तता देऊन गेला आणि इथे आलाय हा दमदार षटकार तुषारच्या बॅट मधला. धावसंख्या 20. आता 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये रन्स करायचे आहेत 12.
काय बॅटस्विंग ऍक्शन रिप्ले आपण पाहिलं असेल ओमसा एमटीसी आयुष्य माध्यमातन. अगदी कनेक्शन खूप चांगलं, कनेक्शन बेमिसाल, रिझल्ट दमदार. आता प्रेशर मध्ये गोलंदाज चेतन पहिल्या बॉलवर आलाय षटकार. बघूया पुनरागमन कशा पद्धतीने तो करतोय. खोलवा टप्प्याचा बॉल इन साइड आउट. ओ हो क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा स्ट्रोक. वन बाउंस करत गेलाय, आलाय हा चौका. बघा ऍक्शन रिप्ले आपल्याला पाहायला मिळेल ओमसा एमटीसी लाईव्हच्या माध्यमातून. काय पोझिशन घेतली त्यांनी, शफल झाला आणि अगदी इन साइड आउट फटका खेळला, जणू हेलिकॉप्टरच होता की काय. धावसंख्या झपाट्याने पुढे सरकली 24 वर 24. हा ही बॉल जाईल का? येस, वन्स अगेन इन टू द मिड विकेट झोन फॉर द 4 रन्स. 28 धावा धाव फलकावर आहे. आपण जर पाहिलं तर 12 बॉल 18 पाहिजे होते आणि पहिल्या 3 बॉलवरच 14 आल्यात, म्हणजे आता 9 बॉलमध्ये रन्स करायच्यात फक्त आणि फक्त 4. सामन्याचं रूपडं पलटलं. स्लाइस एज, बॉल गेला डिक्लेअर मध्ये. नक्कीच अचानक से हालात बदल दिए, जज्बात बदल दिए, सब कुछ बदल दिया. बॅट्समन तुषार मारो मुझे मारो. 29 झाली धाव संख्या. ओ इथे दांडी गोल झाली आहे, मात्र तुषारने त्याचं काम पूर्ण केलेलं आहे. येस, हेलिकॉप्टरला नेस्तनाभूत केलं आता ते, म्हणजे गोलंदाज चेतनने. मात्र आता उशीर झालाय की काय. चौदा 15 16 धावांची खेळी आपण पाहिलं तर तुषार नक्कीच ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय. टेक ऑफ जो होता तो बरोबर झाला नाही आणि हेलिकॉप्टर जागेवरच उद्ध्वस्त झाला. ओमसा एमटीसी लाईव आमचे ओंकार काळोखे. काय अप्रतिम कॅमेरा वर्क आहे. नवीन बॅटर आले तर मिस्टर मारुती. 3 रनची गरज आहे सध्याच्या घडीला अजूनही जिंकण्यासाठी. या ओव्हरमधील बॉल शिल्लक आहेत ते म्हणजे 1 एकूण 7 बॉल शिल्लक आहेत. 7 चेंडू 3 साखरे संघ अजूनही इथून जिंकू शकतो. विकेट्स काढायचे, डॉट बॉल काढायचे, फिल्डिंग तुमची अप टू द मार्क व्हायला हवी, बॉलिंग तुमची अप टू द मार्क व्हायला हवी. फुल टॉस बॉल. बघा मारुती यांना देखील माहिती आहे सामना आता ते कलात्मक फटका, अगदी दिशा दिली फक्त आणि दुसरा रनचा प्रयत्न आणि इथे 1+1 टोटल 2 रन्स. धावसंख्या पुढे सरकेल 2 ने आणि ती मात्र जाऊन पोहोचेल ती म्हणजे 31 वर. आता फक्त विजयाच्या एका धावीची आवश्यकता. बॉल शिल्लक 6. संतोष आले, चला 6 बॉल 1 समोर असतील मारुती. सहा चेंडू 1 प्रयत्नांची पराकाष्ठा. नक्कीच आपण पाहतोय दोन्ही संघांनी केली आहे. एक विजयाची धाव आपल्याला येताना पाहायला मिळते आणि इथे क्वार्टर फायनल मध्ये दाखल झालाय वेतळणा स्पोर्ट्स आचरेवाडी संघ. अभिनंदन आणि श्री 11 साखरे तुमच्या पुढील वाटचालीस असतील शुभेच्छा.
मैन ऑफ द मैच या मैच चा ठरला आहे तो म्हणजे तुषार 16 रन तर मी अविनाश जी आश्रय